लाजताय कशाला हो रात्री हळद होती त्यामुळं जवळपास लेट झाला झोपायला, त्यामुळे सकाळी उठायलाही लेट झाला. जवळ 8:30-9 वाजता उठलो, त्यामुळे जे सकाळचं जे कळस वगैरे काहीतरी करतात वगैरे ते राहूनच गेलं शूट करायचं वगैरे. तर बाकी नवरा मुलगा वगैरे गेला आहे, बाकी हॉलला लग्न आहे बाहेर गावी, तर तिकडे गे नवरा मुलगा वगैरे गेलेला आहे. बाकी 2 टेम्पो आहेत आणि मुलं जे आहेत त्यांनी बाईक वगैरे आहेत, तर मीही बाईकनं चाललो आहे. आता इथून डायरेक्ट मला वाटतं थोडं रोडचं शूट भेटेल, नाहीतर डायरेक्ट आता हॉलवरच भेटूया. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला. मी इथं आता स्टार्ट केला, मी फायनल आम्ही हॉलपाशी पोहोचलोय. बाईक माझ्याकडे होती आणि पाठीमागे अण्णा बसले होते, त्यांना व्हिडिओ करायचा जमत नव्हता, त्यामुळे मधला व्हिडिओ कुठला केला नाही, डायरेक्ट हॉलचाच करतोय. Thank you.
बर तिच ते झालं आता कस ते रडत कडत झालं आता तुम्ही करा काय ते भात खाय घालताय की नाही तिला काय टाइम आहे काय भावास त्यांच्यात खटखुट सखियाने सजना है मैं भी सवरना है आज दिन चढ़िया तेरे नाम दावे आज सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर हाय सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर चिट्टा कुकड़ बने रे ते चिट्टा कुकड़ बने रे ते काश में दुपट्टे वाली मंगा सदके तेरे काश में दुपट्टे वाली अखियां मेरी पूछ रही है रंगों मेरे चेहरे नहीं है कितने लड़ाइयां तू अखियां कितने
लग्न सोहळा मस्तपैकी पार पडला आणि बाकी आमची गावची मंडळी थोडी चालली त्या टेम्पोमधून, एक टेम्पो अजून बाकी. कुछ भी नहीं है तेरे कदमों से आगे आँखों पे मोहब्बत लिख दे, सांसों पे मोहब्बत लिख दे, होठों पे मोहब्बत लिख दे, कहता है दिल दीवाना. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये. हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय आणि वराजीचा जर भेटला कराय तर करीन, कारण वराजीमध्ये कसं वगैरे जर नाचाय वगैरे गेलं तर मग व्हिडिओ करायला भेटत नाही. खूप गरम होते, ऊनच तसं आहे आणि लग्न वगैरे एकदम भारी पद्धतीनं पार पडलंय वगैरे. तर हा ब्लॉग मी खास शाजीसाठी बनवला होता, मनात नव्हतं तसं बनवायचं, पण म्हटलो एक पारंपरिक म्हणजे गावचं लग्न वगैरे काही यामध्ये मिस्टेक म्हणजे राहिले असतील माझ्या. कसं होतंय मी घरी गेलो किंवा तिकडे जेवायला गेलो तर ती विधी म्हणजे सॉरी जे काय असतात ना परंपरा वगैरे काहीतरी पद्धती वगैरे त्या राहून जातात, त्या थोड्या सुटल्या असतील तरी मी जेवढा होईल तेवढा बनवला आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला तर कमेंट एक नक्की करा. तर हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो, ते भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वरातीच्या. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद.